नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. तलाठीभरतीची परीक्षा जी आहे सुरू झालेली आहे, त्यालाच अनुसरून आपण मॉक टेस्टसुद्धा घेतल्या होत्या आणि मॉक टेस्टमधले बरेचसे प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहे 3 आणि 4 जुलैच्या पेपरमध्ये. तरीही आता 3 आणि 4 जुलैच्यामध्ये जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचे आपण उत्तर याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर जर आपण नवीन यूजर असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकनसुद्धा क्लिक करून ठेवा आणि नोटिफिकेशनला ऑल करा, म्हणजे सर्वच लेक्चरचे नोटिफिकेशन त्वरित मिळतील. तर पहिला प्रश्न, भारतात तयार होणारा सर्वात मोठा बोगदा कोण्या राज्यात आहे? तर हा तयार होता आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये. भारत सरकारतर्फे सर्जनशील कलेसाठी 2017 पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मंगला बनसोडे असं त्यांचं नाव आहे, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, सर्जनशीलतेचा पुरस्कार. मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड कोण करतं? हा प्रश्न आपण मॉक टेस्टमध्ये बघितला होता. जसा प्रश्न आलेला आहे, राष्ट्रपती यांची निवडणूक करतात मुख्य निवडणूक आयुक्त. मराठवाड्यात रेल्वे कोच फॅक्टरी कुठं आहे? मराठवाड्यामध्ये जी आहे लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर येथे जे आहे रेल्वे कोच फॅक्टरी आहे. मला आता चालवते या वाक्यातील कर्ता ओळखा अशाच पद्धतीचं जे आहे आपण प्रश्न व्याकरणमध्ये सुद्धा मॉक टेस्टमध्ये बघितला होता, तशाच पद्धतीचा आलेला आहे. मला आता चालवते कर्ता ओळखायचा आहे, कोणाला चालवत आहे तर मला, म्हणून कर्ता कोण आहे? मी, मला. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? प्रश्न आपण चालू घडामोडीमध्ये बघितलेला आहे, मुकेश अंबानी. 2018 महाराष्ट्र कबड्डी संघाचा कॅप्टन कोण होता? तर रिशांक देवगाडी असं त्याचं नाव होतं. पानिपतच्या 3रा युद्धात कोण विजय झालं होतं? तर तिन्ही युद्धाबद्दल आपण माहितीसुद्धा बघितलेली होती. तर अहमद शाह अब्दाली आणि जे आहे मराठे यांच्यामध्ये हा युद्ध झाला होता. तर अहमद शाह अब्दाली या युद्धामध्ये विजय झाले होते पानिपतच्या 3रा युद्धात. UNचे महासचिव कोण आहे? हा प्रश्नसुद्धा आपण चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे, अँटोनी गुटेरियस. महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहे? तर सुमित मलिक. नुकताच हा पेपरमध्ये आपण जो आहे प्रश्न टाकलेला होता. आयोनिक पॉल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी. 2017 साहित्याचा नोबल पुरस्कारावरती जे आहे जुने तुम्ही करंट अफेअर्स पाहिले त्याच्यामध्ये आपण एक कवर केलं होतं, नवीन याच्यामध्ये टाकलं नव्हतं. तर काजुओ इशी गुरो. जागतिक आनंदी अहवाल 2019 प्रथम स्थानी कोण आहे? चालू घडामोडीमध्ये घेतलेला आहे. डेन्मार्क 1 नंबरवर आहे, 2 नंबरवरती नॉर्वे आहे. आपण याच्यावरती आपण चालू घडामोडी जर तुम्ही लेक्चर पाहिलं असेल तर त्याच्यातूनच हा प्रश्न आलेला आहे. भारतातील सर्वात मोठी बुद्ध मूर्ती ही कुठे आहे? तर रावंगला सिक्कीममध्ये आहे. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणाचे आहे? फार जुनं नाटक आहे, विजय तेंडुलकर यांचं हे नाटक आहे. दुसरा मेगा फूड पार्क कुठे सुरू झाला? तर आपण हा प्रश्न टाकला होता, याच्यामध्ये पहिला विचारला होता आपण पहिला मेगा फूड पार्क कुठे, तर यांनी दुसरा विचारलेला आहे. तर दुसरा जो आहे औरंगाबाद. कोकणातील नवीन विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्गमध्ये हे नवीन विमानतळ आहे कोकणामध्ये. महाराष्ट्र केसरी प्रश्न आपण टाकला होता 2018 बाला रफिक्षेट, 2017 अभिजित कटके. 2018 अभिजित कटके हा उपविजेता ठरलेला आहे, बाला रफिक्षेट विजेता ठरलेला आहे. 2017 विचारलं तर अभिजित कटकेचा प्रश्न आलेला आहे, चालू घडामोडीमध्ये कवर केलेला होता. कारगिलचं युद्ध केव्हा झालं? 1999 झालं, 3 मे ते 26 जुलैपर्यंत ते चाललं. 1885 काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बऱ्याचदा प्रश्न रिपीटेडली झालेला आहे, उमेशचंद्र बॅनर्जी. पर्यटन राजधानी कुठली आहे? कालच्याच आपण मॉक टेस्टमध्ये पाहिलं, औरंगाबाद. भगवती बंदरचा जिल्हा कुठला आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे बंदर आहे. कोयना भूकंप केव्हा झाला? 11 डिसेंबर 1967 हा झालेला आहे, हा नवीन प्रश्न आलेला आहे. अंतरून पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ काय होतो? अशा म्हणी बऱ्याचशा आपण पाहिलेले आहे, त्याच्यापैकीच एक म्हण आलेली आहे, अंतरून पाहून पाय पसरावे, आपली ऐपत पाहून आपण काम करावं वागावं. 2018 स्वच्छता पुरस्कार जिल्हा कुठला? तर सातारा जिल्हा आहे, हा प्रश्न आपण चालू घडामोडीमध्ये बघितलेला आहे. रामाला दूध आवडते, आवडणारा काय आहे? दूध आहे, म्हणजे कर्ता कोण आहे? दूध आहे. म्हण पूर्ण करायची आहे आयजीच्या जीवावर बायजी उदार. विभक्ती ओळखायची आहे, कालच आपण प्रश्न पाहिलं, उन्हून ही जी असते पंचमी असते, पुण्याहून विचारलेलं आहे, तर उन्हून काय? पंचमी. आंधळी कोशिंबीर हे काय आहे? तर हा एक खेळ आहे. तर अशा पद्धतीनं हे प्रश्न आपण जाणून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे रोजच आपण मॉक टेस्टसुद्धा अवेलेबल करत आहे, जेणेकरून तुमचं त्वरित तुम्हाला फायदा होऊ शकेल, त्याच हिशोबाने आपण त्याच्यामध्ये प्रश्न इन्क्लूड करत आहे. तरी इतकेच प्रश्न, अजून प्रश्न तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.